हाय and हॅलो How आर यू आय थिंक यू विल बी fine. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता नवी आणि दहावी या दोन्ही वर्गासाठी आपल्या इंग्रजी विषयासाठी असणारं जे कंपल्सरी सेक्शन आहे ज्याला आपण लँग्वेज स्टडी सेक्शन असं म्हणतो जो आपल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक प्रश्न पहिला असतो ए आणि बी तर या प्रश्नाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी भास्कर खडबडे झेडपी हायस्कूल पळसप डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लँग्वेज स्टडी सेक्शन या सेक्शनवर असणारा पार्ट फर्स्ट हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट ए या अंतर्गत असणारा एक दोन आणि तीन जो पहिला प्रश्न होता एक सब क्वेश्चन की कम्प्लीट द वर्ड्स किंवा फिलिंग द वर्ड्स अँड कम्प्लीट द वर्ड्स म्हणजे रिकाम्या जागी भरून या ठिकाणी शब्द पूर्ण करा त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर जो दुसरा उपप्रश्न होता आणि जो तिसरा होता जे की पंक्च्युएट द फॉलोईंग सेंटेन्सेस पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्हांचा उपयोग करा तर क्वेश्चन नंबर फर्स्ट एमधील जे सब क्वेश्चन आहेत एक दोन आणि तीन याचा अभ्यास किंवा याची तयारी कशी करायची हे आपण पार्ट फर्स्ट लँग्वेज स्टडी सेक्शन पार्ट फर्स्ट या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला दिस इज द पार्ट सेकंड ऑफ लँग्वेज स्टडी सेक्शन हा जो व्हिडिओ आहे तो लँग्वेज स्टडी सेक्शनवर असणाऱ्या व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे या भागामध्ये आपण क्वेश्चन नंबर फोर फाईव्ह आणि सिक्स म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट एच्या अंतर्गत असणारा चौथा पाचवा आणि सहावा या उपप्रश्नाबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत लँग्वेज uh, स्टडी क्वेश्चन नंबर फर्स्ट ए च्या अंतर्गत असणारा हा चौथा उपप्रश्न आहे मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स ईच युझिंग द लेटर्स इन द वर्ड ऑ इन द गिव्हन वर्ड मेक फोर वर्ड्स तर या प्रश्नाच्या अंतर्गत आपल्याला काय सांगितलेलं तर मेक फोर वर्ड्स आपल्याला चार शब्द बनवायचे पण ते शब्द कसे बनवायचे आहेत मिनिमम ऑफ थ्री लेटर्स ईच तर प्रत्येक शब्द हा कमीत कमी मिनिमम म्हणजे कमीत कमी तीन अक्षरांपासून असला पाहिजे म्हणजे दोन अक्षरापासून बनलेला शब्द आपल्याला बनवायचा नाही तर आपण जे शब्द बनवणार आहात तर ते शब्दामधील कमीत कमी थ्री लेटर्स किंवा मोर दॅन थ्री लेटर्स कमीत कमी तीन अक्षर किंवा तीन पेक्षा जास्त अक्षरांपासून बनणारे शब्द आपणाला कमीत कमी चार शब्द बनवायचे आहेत हा जो प्रश्न आहे तो दोन गुणांसाठी आहे म्हणजेच एक शब्द जर तुम्ही बरोबर बनवला तर त्यासाठी तुम्हाला अर्धा गुण मिळणार आहे तुम्ही जर चार प्रश्न चार शब्द बनवले तर त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी दोन गुण मिळतील मग हे शब्द कुठून बनवायचे तर आपल्याला युझिंग द लेटर्स इन द वर्ड जो दिलेला शब्द आहे त्या शब्दातीलच लेटर्सचा उपयोग करायचा दिलेल्या शब्दातीलच अक्षरांचा उपयोग करून आपणाला नवीन शब्द बनवायचे आणि हे शब्द आपणाला कमीत कमी चार शब्द बनवायचे आणि प्रत्येक शब्दामध्ये या ठिकाणी तीन अक्षरं किंवा तीन अल्फाबेट्स किंवा तीन लेटर्स या ठिकाणी असले पाहिजे मग या ठिकाणी माझा आपणाला सल्ला असेल की आपण कमीत कमी सहा शब्द या ठिकाणी लिहावेत जरी आपला एखादा शब्द चुकला तरी जे बरोबर आलेले असतील शब्द म्हणजे सहा जर शब्द तुम्ही सोडवले आणि जरी एखाद दुसरा शब्द तुमचा चुकला तरी या सब क्वेश्चनसाठी असणारे जे दोन गुण आहेत ते दोनपैकी दोन गुण आपणाला प्राप्त होतील तर चला आपण पाहूया तर या ठिकाणी दिलेला शब्द आहे बेंच मार्क दिस इज द फर्स्ट वर्ड अंडर धिस सेक्शन और अंडर धिस सब क्वेश्चन मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड टू मार्क्स तर त्यातला पहिला आहे बेंच मार्क आता या ठिकाणी बेंच आणि मार्क तर बेंच मार्क हा एक शब्द दिलेला आहे तर या ठिकाणी आपण जर शब्द बनवला तर या ठिकाणी बेंच नंतर मार्क बार्क अशा पद्धतीनं म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये या ठिकाणी बेंच आणि मार्क त्यानंतर या ठिकाणी बार्क

-E आरई ए सी आणि एच रिच म्हणजे पोहोचणे त्यानंतर हेन हेन म्हणजे कोंबडी पुढं आपण पाहिलं नेक एन ई सी के आणि या ठिकाणी मार्च दट इज द नेम ऑफ मंथ मार्च ऑर लेट्स मार्च तर या ठिकाणी आपण पाहिलं तर हे जे सर्व शब्द आपण बनवलेले आहेत तर दिलेल्या शब्दांचाच दिलेला जो शब्द आहे आपल्यासाठी तर या शब्दातीलच अक्षरांचा उपयोग करून या ठिकाणी आपणाला नवीन शब्द बनवायचे फक्त अट काय आहे या ठिकाणी तर या ठिकाणी जे अक्षर आपण घेणार आहोत जे शब्दामध्ये दिलेले अक्षर आहेत तेच अक्षर आपण या ठिकाणी घेतले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कमीत कमी तीन पेक्षा जास्त अक्षर तीन किंवा तीनपेक्षा पेक्षा जास्त अक्षरांपासून बनणारे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आता जो दुसरा शब्द दिलेला आहे बँकिंग जो हा जो शब्द आहे तो दोन हजार एकोणीस एस एस सी परीक्षा दोन हजार एकोणीस मार्चमध्ये तर या परीक्षेसाठी हा शब्द होता हा शब्द आहे बँकिंग या या ठिकाणी या शब्दापासून जर बघितलं आपण तर बँक हा एक शब्द एन के दुसरा शब्द आहे किंग के आय एन जी जर तिसरा आपण पाहिला बॅन बॅन करणे म्हणजे एखादी गोष्ट बॅन करणे म्हणजे त्याच्यावर बंदी आणणे त्यानंतर इंक आय एन के इंक म्हणजे शै त्यानंतर गेन जी ए आय एन पुन्हा आपण जर पाहिलं तर बी ए जी बॅग बॅग म्हणजे पिशवी एक दोन तीन चार पाच आणि सहा शब। शब्द तर अशा पद्धतीनं आपण बँकिंग या शब्दापासून बँक किंग बॅन इंक गेन गेन म्हणजे मिळवणे किंवा प्राप्त करणे आणि बॅग बॅग म्हणजे पिशवी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शब्द बनवू शकतो पुढचा जो शब्द आहे तो या ठिकाणी दोन हजार वीस परीक्षा मार्च दोन हजार वीस या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता लँग्वेज स्टडीच्या अंतर्गत तर हा जर शब्द आपण पाहिला तर हा शब्द आहे अनबीटेबल यू एन ई ए टी ए बी एल ई अनबीटेबल तर आपण जर पाहिलं तर या शब्दामध्ये बीट सोबतच टेबल टी ए बी एल ई न टेन टी ई एन नेट एन ई टी नेट ईट ई ए टी ईट मे खाने क्यों? एबल ई बी एल ई बीट टेबल एबल ईट त्यानंतर नीट एन ई ए, टी लेबल एल ए बी एल टी टी ई -E ए टी, आणि एबलचाच विरुद्धार्थी शब्द आहे अनेबल आपल्याला किती शब्द पाहिजेत किती शब्द लिहायचे त्या ठिकाणी आपल्याला फक्त सहा शब्द लिहायचे आपल्याला सांगितलेले आहेत चार शब्द पण मोर दॅन निडेड आवश्यकतेपेक्षा थोडंसं जास्त किंवा विचारल्यापेक्षा थोडंसं आपण जास्त लिहिलं तर याचा फायदा आपल्याला असा होईल की एखादा शब्द जर आपला चुकीचा असेल तर त्या ठिकाणी आपला दुसरा शब्द जो एक्स्ट्रा आपण लिहिलेला असेल तो बरोबर असेल आणि त्यामुळं काय होणार आहे तर आपल्याला या प्रश्नासाठी असणारे पैकीच्या पैकी गुण म्हणजे दोन पैकी दोन गुण आपल्याला मिळू शकतात हा जो पुढचा शब्द आहे चार नंबरचा ग्रँड फा ग्रँड डॉटर तर हा शब्द एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार बावीस या परीक्षेमध्ये लँग्वेज स्टडीच्या अंतर्गत चार नंबरच्या प्रश्नामध्ये विचारलेला हा शब्द आहे ग्रँड आणि डॉटर तर ग्रँड डॉटर याच्यामध्येच आपल्याला ग्रँड आणि डॉटर डी -E ए यू जी एच टी ई आर हे दोन शब्द दिसून येतात त्यानंतर आपण पाहतो ईट हा या तो शब्द तो याठिकाणी सुधा टेन टेनपन हाँ शब्द बनते नेट हा शब्द बनते टी ग्रैंड डॉटर ईट टेन एंड ड्रॉट डी आर ए यू जी एच टी ड्रॉट दुष्का आणि रॅन आर एन रनचा भूतकाळ रॅन गेट जी ए टी, हेट एच टी हेट म्हणजे तिरस्कार करणे तर या ठिकाणी आपण पाहिलं की क्वेश्चन नंबर फर्स्ट एच्या अंतर्गत असणारा जो चौथा प्रश्न आहे की ज्या प्रश्नामध्ये प्रश्ना आपणाला मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड गिवन दिलेल्या शब्दातील अक्षरांचा उपयोग करून चार शब्द बनवायचे आहेत हे शब्द बनवत असताना आपल्याला कमीत कमी तीन अक्षरांपेक्षा जास्त असणारे शब्द या ठिकाणी बनवायचे आहेत तर या ठिकाणी आपण काही शब्द पाहिलेले आहेत तर बेंचमार्क बँकिंग अन बी टेबल आणि ग्रँड डॉट तर या शब्दांपासून या ठिकाणी आपण शब्द बनवलेले आहेत तर आपण अशाच म्हणजे जे, जे कंपाऊंड वर्ड्स असतात किंवा जे लार्जर वर्ड्स असतात जास्त सिलेबिक जे वर्ड्स असतात तर त्या शब्दांना घेऊन त्या शब्दापासून आपण छोटे शब्द किंवा लघु शब्द बनवण्याचा जर सराव केला तर परीक्षेमध्ये या प्रश्नासाठी असणारे दोनपैकी दोन गुण आपल्याला सहजपणे प्राप्त होऊ शकतात तर या ठिकाणी आपण आता जो पाचवा उपप्रश्न आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट एच्या अंतर्गत असणारा तर याच्याबद्दलची माहिती पाहूया याच्यामध्ये काय सांगितलेलं असतं की राईट द रिलेटेड वर्ड्स एज शोन इन द एक्झाम्पल दिलेल्या उदाहरणानुसार किंवा शोन इन द एक्झाम्पल या ठिकाणी जे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे त्याच्यानुसार दिलेल्या शब्दाशी संबंधित असणारे शब्द आपण लिहायचे आहेत या ठिकाणी काय केलेलं असतं की सेंटरला एक शब्द दिलेला असतो आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला दुसरे शब्द एक शब्द या ठिकाणी तुम्हाला बॉक्समध्ये दिलेला असतो आणि उर्वरित चार बॉक्स या ठिकाणी रिकामे काढलेली असतात आणि या बॉक्समध्ये आपल्याला तो शब्द लिहायचा असतो या ठिकाणी आपण लक्षात काय घ्यायचं आहे किंवा हा प्रश्न सोडत असताना आपण काय लक्षात घेतलं पाहिजे की जो दिलेला शब्द आहे सेंटरमध्ये तो कोणता आहे तो जर नऊन असेल आणि जर एक्झाम्पलमध्ये दिलेला शब्द जर ऍडजेक्टिव्ह असेल तर उर्वरित सुद्धा आपल्याला ऍडजेक्टिव्हच लिहायचे या ठिकाणी सिक्वेन्स काय असणार आहे किंवा सहसंबंध काय असणार आहे की दिलेला शब्द सेंटरमध्ये दिलेला शब्द आणि साइडला एक्झाम्पल म्हणून दिलेला शब्द तर एक्झाम्पल म्हणून दिलेला शब्द आणि सेंटरला दिलेला शब्द या दोन्ही शब्दांमध्ये नेमकं कोणतं रिलेशन आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि मग साईडला जो दिलेला शब्द आहे तो कुठल्या कॅटेगरीतला आहे त्याच कॅटेगरीतील उर्वरित शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचे असतात कुठलाही शब्द लिहिला तर तो शब्द चुकू शकतो मग या ठिकाणी कॉम्बिनेशन कसं असतं एकतर सेंटरला नाऊन दिलेलं असतं आणि साईडला ॲडजेक्टिव्ह दिलेलं असतं जर सेंटरला नाऊन आणि साईडला ऍब्जेक्टिव्ह असेल तर उर्वरित शब्दसुद्धा आपल्याला ॲडजेक्टिव्ह लिहायचे याचा जर उलटा क्रम असेल म्हणजे सेंटरला ऍडजेक्टिव्ह असेल आणि साईडला जर नाऊन दिलेलं असेल तर मग त्या ॲडजेक्टिव्हला सूट होणारे इतर नाऊन आपल्याला लिहायचे किंवा या ठिकाणी व्हर्ब आणि ॲडवर्ब याचं कॉम्बिनेशन असू शकतं म्हणजे सेंटरला एखादा व्हर्ब दिलेला असेल आणि साईडला ॲडव्हर्ब दिलेला असेल तर त्या व्हर्बला सूट होणारे इतर शब्दसुद्धा आपल्याला ॲडव्हर्बच द्यायचे म्हणजे या ठिकाणी दोन शक्यता असू शकतात एक तर तुम्हाला नाम दिलेलं असेल आणि एक्झाम्पल म्हणून किंवा त्या नामाला मॉडिफाय करणारा एखादा ॲडजेक्टिव्ह दिलेला असेल किंवा सेंटरला व्हर्ब दिलेलं असेल आणि साईडला तुम्हाला ॲडव्हर्ब दिलेला आहे असे मग या पाच नंबरच्या उपप्रश्नाच्या अंतर्गत जे दिलेले दोन शब्द आहेत त्या दोन शब्दांमधील सहसंबंध नेमका कोणता आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आणि त्याच्यानुसार मग आपणाला इतर शब्द या ठिकाणी सोडवायचे असतात या ठिकाणी एक्झाम्पल फर्स्ट पहा तर या ठिकाणी गोल जी ओ एल आणि इथं दिलेला शब्द आहे स्पेसिफिक मग तुम्ही जर पाहिलं तर गोल हा जो शब्द आहे तो नाऊन या कॅटेगरीतला आहे आणि स्पेसिफिक हा जो शब्द आहे तो ऍडजेक्टिव्ह आहे दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण काय करतो अगोदरच आपण या ठिकाणी चौकोन तयार करून घेतो किंवा बॉक्स तयार करून घेतो आणि मग त्याच्यामध्ये आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपण बॉक्स बनवलेला आहे मग आता मला या ठिकाणी दुसरा, दुसरा शब्द लिहायचं समजा गोल आहे इथे स्पेसिफिक आहे मी दुसरा शब्द लिहिला अचिवेबल माझा काय झाला शब्द ह्या बॉक्सच्या बाहेर जाऊ लागला मग मी काय करणार या बॉक्समध्येच लिहिण्याचा प्रयत्न करणार आणि माझं अक्षर मी काय करणार खराब करणार त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो या ठिकाणी अगोदर बॉक्स बनवण्याच्या ऐवजी जर तुम्ही तो शब्द लिहिला आणि नंतर जर त्याला बॉक्स बनवला तर आपला शब्द या ठिकाणी व्यवस्थित होईल माझा गोल आहे मग गोल कसा आहे स्पेसिफिक अचीवेबल किंवा स्मार्ट que é uma time bound que é uma measurable que é uma big que é uma small que é uma important अशा पद्धतीनं दिलेला शब्द कुठल्या कॅटेगरीतला आहे एक्झाम्पल दिलेला शब्द कोणता आहे या दोन्ही शब्दामधील सहसंबंध काय आहे हे ओळखून इतर शब्द आपल्याला लिहायचे या ठिकाणी आपणाला चार शब्द म्हणजे चार बॉक्स दिलेले असतात चार शब्द लिहिणं अपेक्षित आहे कारण हा प्रश्नसुद्धा दोन गुणांसाठी आहे म्हणजे चार शब्द जर अचूक लिहिले तर तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत म्हणजे प्रत्येक शब्दासाठी आपल्याला अर्धा गुण असणार आहे मग आपण काय करतात विद्यार्थी चार शब्द लिहितात पण चार शब्दामध्ये दुसऱ्या शब्दाचं स्पेलिंग त्यांचं चुकू शकतो अशा वेळेस आपण काय करणं आवश्यक आहे तुम्हाला जर चार शब्द विचारलेले असतील तर तुम्ही चारपेक्षा जास्त शब्द लिहिणं अपेक्षित आहे म्हणजे पाच किंवा सहा शब्द जर तुम्ही लिहिलेत आणि जरी एखादा शब्द तुमचा चुकला तरी या ठिकाणी तुमचे मार्क कट ना होणार नाहीत किंवा उर्वरित म्हणजे विचार सांगितल्यापेक्षा दुसरा शब्द जर तुम्ही जास्त लिहिला तर एखादा जरी शब्द चुकला तरी तुम्हाला या प्रश्नासाठी असणारे दोन पैकी दोन गुण या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात म्हणजे हा प्रश्न सोडत असताना आपण सुरुवातीला दिलेला दिलेले जे दोन शब्द आहेत त्या दोनच शब्दांमध्ये सहसंबंध काय त्यांचं रिलेशन काय आहे नौन ऍडजेक्टिव्ह आहे का व्हर्ब ऍड आहे का ॲडजेक्टिव्ह नौन आहे का ऍडव्हर्ब आणि व्हर्ब आहे हे रिलेशन आपण पाहायचंय आणि त्याच्यानुसार आपल्याला शब्द लिहायचे शब्द लिहित असताना अगोदर आपण शब्द लिहायचा आणि नंतर त्याला आपण बॉक्स बनवायचं म्हणजे या ठिकाणी आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये नीटनिट्यपणा किंवा स्वच्छता किंवा व्यवस्थितपणा या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ हो शकतो आपण आता दुसरे एक्झाम्पल पाहूया जे की आपल्या मार्च दोन हजार एकोणीस या परीक्षेमध्ये विचारलं गेलं होतं या ठिकाणी तुम्हाला दिलेला शब्द होता रूम आणि साईडला दिलेला शब्द होता स्मॉल मग जर या दोन शब्दाचा तुम्ही सहसंबंध बघितला तर रूम हा जो शब्द आहे तो हा शब्द नौन या कॅटेगरीतला आहे आणि स्मॉल हा जो शब्द आहे तो ऍडजेक्टिव्ह आहे म्हणजे रूम या शब्दाला किंवा रूम या ला सूट होणारे ऍडजेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत तर किती लिहायचे आहेत आपल्याला तर चार लिहायचे इथं स्मॉल आहे मग बिग पण असू शकतं नाईस असू शकेल रूम एन आय सी नाईस म्हणजे छान किंवा ब्युटिफुल असेल ब्युटिफुल रूम सुंदर रूम किंवा स्टडी रूम असेल एस टी यू डी वाय किंवा या ठिकाणी किचन रूम असेल किंवा बाथरूम असेल बात म्हणजे आंघोळीची खोली किंवा बेडरूम असेल झोपण्याची खोली किंवा क्लासरूम असेल क्लास म्हणजे वर्ग खोली किंवा ऑफिस असे। रूम असेल मग आता रूम म्हटल्यानंतर स्मॉल स्मॉलच्या ऐवजी मग आपण बिग नाईस ब्युटिफुल स्टडी रूम किचन रूम बाथरूम बेडरूम क्लासरूम किंवा ऑफिस रूम अशा पद्धतीनं आपण आपल्याला चार विचारले तर चारपेक्षा जास्त शब्द जर आपण लिहिले आणि जरी एखादा शब्द आपला चुकला तरीसुद्धा या प्रश्नासाठी असणारे जे गुण आहेत ते गुण आपले कमी होणार नाहीत किंवा पैकीच्या पैकी आपल्याला गुण या ठिकाणी मिळू शकतात हा जो काही शब्द होता तर तो, तो मार्च दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये विचारलेला होता आता पुढचं उदाहरण पाहूया आपण या ठिकाणी जो शब्द किंवा जे उदाहरण तुम्हाला एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये लँग्वेज स्टडी सेक्शनच्या अंतर्गत जो विचारला गेलेला होता तर या ठिकाणी जे दिलेले शब्द होते ते सेंटरला दिलेला शब्द होता वॉटर आणि या ठिकाणी साईडला दिलेला शब्द होता कूल आता या दोन्हीचा जर सहसंबंध आपण पाहिला तर या ठिकाणी सुद्धा वॉटर हा शब्द जो आहे तो नवन आहे आणि कूल हा जो शब्द आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे वॉटर या शब्दाला सूट होणारे शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचे मग कूल वॉटर असतं तसंच वॉर्म वॉटर असेल वॉर्म म्हणजे उबदार थोडंसं किंवा कोल्ड वॉटर असेल किंवा वाट हॉट वॉटर असेल हॉट म्हणजे गरम पाणी वजन कमी करण्यासाठी लोक दररोज सकाळी थोडंसं कोमट पाणी करून पिता समजा वॉर्म असेल किंवा हॉट असेल त्यासोबतच मग सी वॉटर असेल सी म्हणजे समुद्राचं पाणी असेल किंवा रेन वॉटर असेल रेन म्हणजे पावसाचं पाणी असेल किंवा प्युअर वॉटर असेल प्युअर म्हणजे शुद्ध पाणी असेल किंवा फिल्टर्ड वॉटर असेल फिल्टरचं पाणी आरोचं पाणी ज्याला म्हणू आपण किंवा आरो वॉटर आरो हा शब्द बसणार नाही समजा तो फिल्टर डर्टी डी आय आर टी वाय डर्टी म्हणजे काय अशुद्ध पाणी किंवा फ्लड वॉटर फ्लड म्हणजे काय पुराचं पाणी क्लीन वॉटर क्लीन म्हणजे काय स्वच्छ पाणी क्लीन प्युअर डर्टी रेन वॉटर फ्लड वॉटर सी वॉटर हॉट वॉटर वॉर्म वॉटर कोल्ड वॉटर फिल्टर्ड वॉटर प्युअर वॉटर अशा पद्धतीनं आपण वॉटर या शब्दाला सूट होणारे शब्द या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत पुढचं उदाहरण पाहूया आपण की जे उदाहरण आपणाला नुकत्याच पार पडलेल्या एस एस सी परीक्षा ज्या होत्या मार्च दोन हजार बावीस तर या मार्च दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये हा शब्द किंवा हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलेलं होतं या उदाहरणामध्ये सेंटरला जो दिलेला शब्द आहे तो शब्द होता लाईफ आणि जो साईडला दिलेला शब्द होता तो होता हॅपी या उदाहरणामध्ये जरी आपण पाहिलं तर जो सेंटरला दिलेला शब्द आहे लाईफ ते नऊन आहे आणि हॅपी है, जो शब्द आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे मग लाईफ ह्या नौनला सूट होणारा जो शब्द आहे किंवा सूट होणारे जे ॲडजेक्टिव्ह आहेत हे ॲडजेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत आणि हे एक्झाम्पल आपल्याला मार्च दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे तर मग लाईफ जर हॅप्पी असेल तर कशी असणार आहे सारोफुल सुद्धा असू शकते सारोफुल म्हणजे काय दुःखी किंवा सॅड असू शकते सॅड म्हणजे दुःखी तशाच पद्धतीनं जशी हॅपी आहे तसं जॉयफुल असू शकते जॉयफुल म्हणजे सुद्धा काय आनंदी त्यासोबतच ब्युटिफुल असू शकते ब्युटिफुल म्हणजे सुंदर आयुष्य मिनिंगफुल असू शकतं मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण किंवा पर्सनल लाइफ वैयक्तिक जीवन प्रोफेशनल लाइफ पर्सनल प्रोफेशनल आ, सोशल पॉलिटिकल सोशल सामाजिक जीवन पॉलिटिकल राजकीय जीवन प्रॅक्टिकल लाईफ किंवा ॲडव्हेंचरस लाईफ नॉर्मल लाईफ ऑर्डिनरी लाईफ तर लाईफशी सूट होणारे काही ॲडजेक्टिव या ठिकाणी आपण लिहू शकतो तर या ठिकाणी आपल्याला किती सांगितलेले आहेत मध्ये एक शब्द दिलेला असेल आणि साईडला एक शब्द दिलेला असेल आणि आपल्याला या ठिकाणी कमीत कमी चार शब्द लिहायचे तर आपण कमीत कमी सहा शब्द लिहिणं अपेक्षित आहे जेणेकरून आपला एखादा शब्द जरी चुकला तरी आपणाला या प्रश्नासाठी असणारे आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी पडू शकतात आता आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट ए च्या अंतर्गत असणारा जो सहावा उपप्रश्न आहे एमधील शेवटचा प्रश्न सहावा तर या सहाव्या उपप्रश्नामध्ये काय सांगितलेलं असतं आपल्याला हा प्रश्न आहे वर्ड चेंज वर्ड म्हणजे शब्द आणि चेंज म्हणजे श्रंखला तर शब्दाची श्रंखला आपणाला या ठिकाणी पूर्ण करायची मग ही श्रंखला पूर्ण करत असताना आपण लक्षात काय घ्यायचंय इथं काय दिलेलं आहे आपणाला जसं की फॉर एक्झाम्पल पहा कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन ॲट फोर वर्ड्स इच बिगनिंग विथ अ लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड तर वर्ड चेन कंप्लीट करत असताना आपल्याला काय करायचं जसं आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो किंवा शब्दांच्या भेंड्या खेळल्या जातात तर गाण्याच्या भेंड्या खेळत असताना आपण काय करतो की गाण्याचा जो शेवटचा शब्द आहे त्या शेवटच्या शब्दापासून नवीन गाण्याची आपण सुरुवात करतो तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा वर्ड चेन कम्प्लीट करत असताना आपल्याला काय करायचं आहे त्या शब्दाचं जो शेवटचा लेटर आहे शेवटचं जे अक्षर आहे त्या अक्षरापासून सुरू होणारा नवीन शब्द आपल्याला लिहायचा आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय लक्षात घ्यायचं की दिलेला शब्द कोणता आहे किंवा तुम्हाला नेमकी कोणती वर्ड चेन सांगितलेली आहे पर्यंत जर आपण विचार केला तर फक्त वर्ड चेन कम्प्लीट करा असं सांगितलेलं असतं मग तो शब्द तुम्ही कुठल्याही कॅटेगरीतला घ्या फक्त पहिला शब्द ज्या अक्षरानं शेवट होते त्या अक्षरानं सुरू होणारा नवीन शब्द आपल्याला या ठिकाणी घ्यायचा असतो परंतु ज्यावेळेस आपण नववी आणि दहावीचा विचार करतो पर्टिक्युलरली आपण दहावी एस सी सी बोर्डाचा विचार करतो तर त्यावेळेस तुम्हाला वर्ड चेन कंप्लीट करत असताना ते स्पेसिफिक सांगितलेलं असतं कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन्स किंवा कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वब या ठिकाणी तुम्हाला नौन वब ॲडजेक्टिव्ह किंवा ॲड अशा पद्धतीने सांगितलेलं असेल जर तुम्हाला नौन सांगितलेलं असेल तर दिलेला शब्द पण नऊन असेल आणि जे नवीन शब्द तुम्हाला लिहायचे आहेत ते सुद्धा नाऊन या कॅटेगरीमधीलच शब्द असले पाहिजे जर व्हर्ब चेन सांगितलेली असेल तर सर्व शब्द आपल्याला व्हर्ब या कॅटेगरीमधलेच घेणं आवश्यक आहे मग तशाच पद्धतीने ॲडजेक्टिव्ह आणि ॲड व्हर्ब असेल आपण एक एक्झाम्पल पाहूया या ठिकाणी दिलेला शब्द आहे किंवा जे सांगितलेला आहे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स तर खालील शब्दांची वर्ड चेन कम कम्प्लीट करा पण हे कोणता आहे नाउन्स आहे आणि या ठिकाणी दिलेला जो शब्द आहे तो सक्सेस आहे तर सक्सेस म्हणजे काय यश इथं लक्षात काय घ्यायचंय आपल्याला या ठिकाणी आपल्याला चार शब्द लिहायचे हा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी दोन गुणांसाठी विचारला जातो मग प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण आहे पण वर्ड मध्ये काय आहे की ज्या ठिकाणी तुमचा शब्द चुकला तर तिथून पुढं तुम्हाला काउंट केलं जात नाही म्हणजे जिथं तुमची वर्ड चेन ब्रेक झाली तिथून पुढच्या शब्दांचे गुण ग्रहित धरले जात नाहीत तर या ठिकाणी पहा सक्सेस हा शब्द दिलेला आहे त्याचा पुढचा जो शब्द यस न सुरू होणार कारण का ह्या शब्दाचा शेवटचं अक्षर आहे यस तर आता आपल्याला जे नावून घ्यायचं आहे तर हे नाव जे आहे ते यसन सुरू होणार असलं पाहिजे मग स्लेव येस एल ए व्ही ई स्लेव म्हणजे गुलाम या ठिकाणी ई हा शब्द झालेला आहे मग ई न सुरू होणारा जो दुसरा शब्द आहे ईगल ई ए जी एल ईगल म्हणजे गरुड परत इथं ई शब्द आलेला आहे मग न सुरू होणारा परत दुसरा शब्द जर म्हटलं आपण तर एलिफंट एलिफंट म्हणजे हत्ती मग या ठिकाणी टी आलेला टी, आहे शेवटी टी तर टीन सुरू होणारा शब्द टायगर असेल किंवा टाईम असेल तर किती शब्द झाले या ठिकाणी चार शब्द झाले फक्त इथं आपण लक्षात काय घ्यायचंय की दिलेली किंवा जी वर्ड चेन लिहायची आहे तर ते नेमकं जे शब्द आपल्याला लिहायचे आहेत ते कोणत्या कॅटेगरीत लिहायचे आहेत दिलेला शब्द जर नौन असेल आणि तुम्हाला जर नाऊन वर्ड चेन कम्प्लीट करा म्हटलं असेल नामाच्या शब्दांची श्रृंखला पूर्ण करा असं सांगितलेलं असेल तर जे शब्द आपण घेणार आहोत ते नौन या कॅटेगरीमधीलच असले पाहिजेत आणि प्रत्येक शब्द जो आपण लिहितोय तर अगोदर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरानं सुरू होणारा नवीन शब्द या ठिकाणी आपल्याला घ्यायचा मग या ठिकाणी समजा जर आपला या ठिकाणी शब्द चुकला हा तर या ठिकाणी पुढचे जे शब्द आहेत ते काउंट होत नाही मग पहिला शब्द बरोबर असेल तर अर्धा गुण तुम्हाला मिळेल दुसरा शब्द बरोबर असेल तर याचे अर्धा गुण तिसरा शब्द असेल तर याचे अर्धा गुण आणि चौथा असेल तर याचे अर्धा गुण असे एकूण चार गुण मिळतील पण जर समजा आपला दुसरा शब्द चुकला तर फक्त पहिल्या शब्दाचे अर्धा गुण तुम्हाला मिळतील दुसऱ्या शब्दापासूनची जी चेन आहे जरी समजा दुसरा चुकला तिसरा बरोबर आहे चौथा बरोबर आहे पण दुसरा चुकला जिथं ती चेन ब्रेक झाली त्याच्यानंतरचे मार्क्स या ठिकाणी ग्राह्य धरले जात नाहीत तर त्यामुळं वर्ड चेन किंवा हा प्रश्न कम्प्लीट करत असताना आपल्याला दोन गोष्टीचा विचार करायचा आहे पहिली गोष्ट म्हणजे आपणाला कोणत्या शब्दांची वर्ड चेन या ठिकाणी कम्प्लीट करायला सांगितली ते त्याच कॅटेगरीतील शब्द आपल्याला घ्यायचे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक नवीन शब्द जो आपण लिहितोय तर तो अगोदरच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून सुरू झाला पाहिजे आता दुसरं उदाहरण पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे कंप्लीट द लास्ट लेटर ऑफ द प्रीवियस वर्ड हा जो शब्द आहे तर आपणाला मार्च दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला शब्द आहे आणि दिलेला शब्द होता टॉक टॉक म्हणजे बोलणे तर टॉक हे व्हर्ब आहे आणि तुम्हाला वर्ब चेन कम्प्लीट करायची आहे तर टॉक पासून मग नो नु। के एन डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे या ठिकाणी डब्ल्यू हा शब्द आलेला आहे डब्ल्यू पासून मग राईट हा शब्द आहे शेवटी ई आलेला आहे परत या ठिकाणी ई पासून ईट इट म्हणजे खाणे आणि टी टी पासून टेक टेक म्हणजे घेणे तर नो राईट इट आणि टेक दुसरं उदाहरण पहा म्हणजे पुढचं हे दोन नंबरचं होतं हे तीन नंबरचं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन्स आणि दिलेला शब्द आहे रोड हा जो शब्द आहे तो दोन हजार वीस आर ओ डी रोड म्हणजे रस्ता तर कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन्स म्हणजे तिसरे एक्झाम्पल जे आपण पाहतोय दोन हजार वीसच्या च्या परीक्षेमध्ये आलेलं तर या ठिकाणी दिलेला शब्द होता रोड हे आहे नाऊन तर नाऊन चेन आपल्याला कम्प्लीट करायची शेवटी शब्द आलेला आहे डी तर डी न सुरू होणारं जे नाऊन आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर डी म्हणजे डॉग डॉग म्हणजे कुत्रा या ठिकाणी जी आलेला आहे जी म्हणजे गोर शेवटी ला यल आलेला आहे यलपासून आपण लॉयन लॉयन म्हणजे सिंह शेवटी यन आलेला आहे यन नेम नेम म्हणजे नाव आणि जे चौथं उदाहरण आहे जे मार्च दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेलं आहे तर या ठिकाणी सांगितलं होतं कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर वर दिलेला शब्द होता इट म्हणजे खाणे तर इट टी पासून आहे या ठिकाणी होतो टॉक के पासून नो डब्ल्यू पासून राईट पासून इट एक दोन तीन आणि चार आता या ठिकाणी मी मी जे शब्द लिहिले तेच लिहावे असं नाही तुम्ही दुसरेही शब्द लिहू शकता फक्त लिहित असताना काय करायचं आपण लक्षात काय घ्यायचं आहे की तुम्हाला कोणती वर्ड चेन सांगितलेली आहे नौन वर्ड चेन सांगितलेली असेल तर सग जे शब्द तुम्ही घेणार आहात ते नऊन या कॅटेगरीतलेच असले पाहिजेत वर वर्ड वो, चेन सांगितलेले असेल तर वर व या कॅटेगरीतले शब्द आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी ही वर्ड चेन ब्रेक होईल तिथून पुढं आपणाला त्या ठिकाणी या प्रश्नासाठी असणारे जे मार्क्स आहेत किंवा जे पुढचे शब्द आहेत त्या शब्दांचे मार्क्स या ठिकाणी काउंट होणार नाहीत हे पण आपण लक्षात घ्यायचं अशा पद्धतीनं आपण आज लँग्वेज स्टडी पार्ट सेकंड हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधील आपला लँग्वेज स्टडी ह्या सेक्शनवर क्वेश्चन नंबर फर्स्ट एच्या अंतर्गत असणारा पाचवा चौथा पाचवा आणि सहावा हा जो उपप्रश्न आहे हा उपप्रश्न आपण कशा पद्धतीने या प्रश्नाची तयारी करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्यापैकी गुण मिळतील किंवा या प्रश्नासाठी असणारे गुण आपल्याला प्राप्त करता येतील याचं आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे मला आशा आहे की आपणाला हा प्रश्न समजला असेल आपण लँग्वेज स्टडी पार्ट फर्स्ट याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट एच्या अंतर्गत एक दोन आणि तीन हे जे उपप्रश्न आहेत याची माहिती आपण पाहिलेली होती आज आपण क्वेश्चन नंबर फोर फाईव्ह आणि सिक्स याची माहिती पाहिलेली आहे यामध्ये आपण क्वेश्चन नंबर फोरमध्ये दिलेल्या शब्दापासून नवीन शब्द बनवणं पाच नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण दिलेला शब्द किंवा जे दोन शब्द दिलेले आहेत त्या दोन शब्दातील सहसंबंध ओळखून इतर शब्द आपणाला लिहायचे आहेत आणि जी सहावी ॲक्टिव्हिटी इथे होती तर वर्ड चेन कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ऑर कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स ही ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आपण लवकरच क्वेश्चन नंबर फर्स्ट बी हा जो प्रश्न आहे दोन गुणासाठी लँग्वेज स्टडीवरीलच तर या प्रश्नासाठी आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे लँग्वेज स्टडी पार्ट फ्रीमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट बी याच्याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत तर या व्हिडिओसह आपण लवकरच भेटूया तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर अँड अल्सो थैंक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल लास्ट